अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मेन रोड, जळगाव रोड, बाकी रोड तसेच तहसील कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांना हातगाडीधारकांनी अतिक्रमण करून विळखा घातलेला होता, तर जामनेर पोलीस स्टेशनच्या नियोजित नवीन इमारतीसमोरही असेच अतिक्रमण झालेले होते। तर मागील आठवड्यात नो हॉकर्स झोन नगर परिषदेने जाहीर करूनही त्याच ठिकाणी हातगाडीधारक आपला व्यवसाय सुरू ठेवत असल्याचे चित्र समोर येत होते। अशा परिस्थितीत प्रशासनाला कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त झाले होते। याच पार्श्वभूमीवर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी आज सकाळच्या सुमारास नगर परिषद प्रशासनासह स्वतः जातीने हजर राहून अतिक्रमणधारकांना आपले अतिक्रमण स्वतः काढून घेण्याची विनंती केली। कोणी काढत नसल्यास त्यांना कायद्याचा बडगा दाखवत संपूर्ण अतिक्रमण काढत धडक कारवाई केली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।